माझं नाव सोमशेखर डुकरे आहे आणि मी पुण्यात एक प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतो आणि हा इन्स्टिट्यूट बद्दल टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सी हा इन्स्टिट्यूट बद्दल मला वेबसाईटवरून आणि माझा एक मित्र आहे त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन मिळालं आणि त्याने पहिल्यापासून ट्रेड करायचे पण त्यांना कन्सिस्टन्स प्रॉफिट होत नव्हता पण इथलं त्यांनी ट्रेनिंग कम्प्लीट केल्याबरोबर त्यांनी कन्सिस्टन्सी प्रॉफिट घ्यायला लागले आणि कन्सिस्टन्सी प्रॉफिट घ्यायला लागले त्याच्या मला सजेस्ट केले की मला पण वाटलं की मी पण मार्केटमध्ये 5-6 वर्ष झालं ट्रेड करत होतो पण मला कन्सिस्टन्सी प्रॉफिट मिळत नव्हता आणि मला एक्सपिरियन्स घेतो की लाईव्ह मार्केटमध्ये कसं ट्रेड करायचं ऑफलाईन ट्रेडिंग बऱ्यापैकी लोक देतात पण ऑफलाईन ट्रेडिंगमध्ये आपल्याला प्रॉफिट होतं की नाही होतं हे नंतर आपल्याला कळतं पण ज्यावेळेला आपण लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड करतो लाईव्ह मार्केटमध्ये जे इंडिकेटर्स असतात बऱ्यापैकी इंडिकेटर्स मार्केटमध्ये तुम्ही जर बघितला तर चार्ट पॅटर्न म्हणा किंवा इंडिकेटर्स म्हणा ते मोर देन 100-200-400 इंडिकेटर्स वगैरे आहेत पण तुम्हाला एक्झॅक्टली हे माहीत नाही की मला कोणताही इंडिकेटर वापरेल तर मला प्रॉफिट कमवू शकतो आणि नाही कमवू शकत बऱ्यापैकी लोक युट्यूब चॅनल वगैरे बघून तुम्ही स्टडी करता युट्यूब चॅनलवर तुम्ही इंडिकेटर फॉलो करता पण युट्यूबवरनं तुम्हाला मी माझं सजेशन आहे की युट्यूबवर तुम्ही जाऊन ट्रेड केलं तर तुम्हाला कधीही प्रॉफिट होणार नाही का म्हणजे युट्यूबवरती प्रत्येक जण प्रत्येक आपलं आपलं ओपिनियन सांगितलेलं असतं आणि ते आपल्याला प्रॉफिट देऊ शकत नाहीत आणि ते ऑफलाईन असतं त्यांना जे प्रॉफिट झालेलं असतं ते तुम्हाला एक्सप्लेन करतात जे लॉस झालं असतं ते तुम्हाला एक्सप्लेन करत नाहीत आणि तुम्ही जर लाईव्ह ट्रेडिंगमध्ये जर तुम्ही बसलाही तर तुम्ही 4-5 दिवसाचं ट्रेनिंग सेशन असतं 5 दिवसामध्ये तुम्ही जर ट्रेनिंग अटेंड केला पहिल्या दिवसापासून मग तुम्ही इंटरनॅशनल मार्केट कसं बघायचं असतं डोमेस्टिक बरोबर ते कम्पेअर कसं करायचं असतं हे तुम्हाला सगळं कळून जाईल आणि इंटरनॅशनलमध्ये बुलिशनेस आहे की ब्रिशनेस आहे ते आपल्या मार्केटवर कसं इम्पॅक्ट करेल हे सगळं सर खूप छानपणे एक्सप्लेन केलेलं आहे आणि जे इंडिकेटर आपल्याला वापरायला पाहिजे जे आपल्याला नाही वापरायला पाहिजे हे पण खूप छानपणे त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे माझं सजेशन असं आहे की प्लीज एकदा तुम्ही हे सेशन अटेंड करा तुम्ही स्टॉप लॉसमध्ये तुमचं कॅपिटल घालवण्यापेक्षा एकदा सेशन अटेंड करा त्याच्यानंतर तुम्ही विचार करू शकता की मला इन फ्युचरमध्ये आणि मला माझं सजेशन असं आहे इन फ्युचरमध्ये तुम्ही हे जर कंपनी ट्रेनिंग कम्प्लीट केला इन फ्युचरमध्ये तुम्ही कन्सिस्टन्सी प्रॉफिट अर्न करू शकता ओके आणि मला जे कॉन्फिडन्स आलेला आहे मला असं वाटतं की मी फुल टाइम प्रोफेशनल ट्रेडर बनू शकतो मला असं वाटतं की इन फ्युचरमध्ये जॉब करायचं सुद्धा गरज नाही दॅट इज माय कॉन्फिडन्स